माय मराठी माय बोलीचं महा चॅनल की याच्यावर डायसवर बोललं की लाल किल्ल्यावरून बोलल्यासारखं वाटतं आणि लाल किल्ल्यावरून बोलणं आपल्या नशिबात नाही या जन्मात. काही ज्या प्रकारांविषयी बोललो त्या कविता आपल्यासमोर मी ठेवील थोड्या, त्याचे तुकडे तुकडे पण आता मी आलो म्हणून यांनी म्हणल्यानंतर मला ते सांगितलंच पाहिजे. मी अभंगापासून सुरुवात करेल, लावणीपर्यंत जाईल. गाण त्याचाच अभंग धान माझे पांडुरंग, गाण त्याचाच अभंग धान माझे पांडुरंग, जाण पायीच शिवारी राण माझे हो पंढरी, राण माझे हो पंढरी, राण माझे हो पंढरी, लाख विठ्ठूणाचे जणू कसा वाळवंट म्हणू, लाख विठ्ठूणाचे जणू कसा वाळवंट म्हणू, पाट झरे आले वरी चंद्रभागा वाहे खरी, चंद्रभागा वाहे खरी, राण माझे हो पंढरी, राण माझे हो पंढरी, दिले पाणी दिला खत तेच घ्यावे पंचामृत. माझ्या देवाचं पंचामृत कोणते? दिले पाणी दिला खत तेच घ्यावे पंचामृत, रोटी सोडी ता दुपारी तीच निवदाची पुरी, तीच निवदाची पुरी, राण माझे हो पंढरी, राण माझे हो पंढरी, भरे जत्रा खरीपाची तीच वारी आषाढीची, भरे जत्रा खरीपाची तीच वारी आषाढीची, रब्बी कार्तिकाची वारी तवा मिळते भाकरी, तवा मिळते भाकरी, राण माझे हो पंढरी, राण माझे हो पंढरी. हा अष्टाक्षरी अभंग होता की ह्याची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा, हे जे आठ आठ अक्षर तसंही की गाणं त्याचाच अभंग धान माझे पांडुरंग, जाणं पायीच शिवारी राण माझे हो पंढरी. दुसरा प्रकार आपल्यासमोर ठेवतोय मुक्त छंदातला प्रतीक प्रतिमा ह्या असल्या त्यातल्या कशा वापरल्या जातात ते, ती कविता झाल्यावर मग सांगेल हे काय आहे ते. इथं परकाया प्रवेश केलेला आहे. जसं रमजान मुल्लांनी फातिमाच्या कवितेमध्ये परकाया प्रवेश केला तसा मी पण एका ठिकाणी परकाया प्रवेश करून ही कविता लिहिलेली, ती मुद्दाम सांगेल या वाचकांसाठी. कवितेचं शीर्षक आहे माझं गीत तुझी चाल, माझं गीत तुझी चाल. परकाया प्रवेश मी यांच्या देहात गेलेलो आहे इकडच्या बाजूच्या. मी तुझ्या गाण्यात डोकावते तेव्हाही घेतोस हरकती, ती म्हणते त्याला. मी तुझ्या गाण्यात डोकावते तेव्हाही घेतोस हरकती, पहाटे रियाजात यावं तरी तुला ताणच वाटते मी, पहाटे रियाजात यावं तरी तुला ताणच वाटते मी, रोज रोज तुझ्या तालावर नाचायचं ठरवलं तरी सम सापडत नाही, रोज रोज तुझ्या तालावर नाचायचं ठरवलं तरी सम सापडत नाही, काल बदलतो तशा अपुऱ्याच पडतात मात्रा काही, काल बदलतो तशा अपुऱ्याच पडतात मात्रा काही, मी एकदा गुणगुणले आपल्या दोघात अंकुरणारी अलवार बंदिश, मी एकदा गुणगुणले आपल्या दोघात अंकुरणारी अलवार बंदिश, तेव्हा तू म्हणालास भैरवी घ्या आणि मैफिल थांबवा, तेव्हा तू म्हणालास भैरवी घ्या आणि मैफिल थांबवा, मीही ठार वेळीच इलेक्ट्रॉनिक तानपुरा सुरात नसल्याची सबब करत, सोनोग्राफी, इलेक्ट्रॉनिक तानपुरा सुरात नसल्याची सबब करत म्हणाले अवरोही, आणि नंतर कळलं तुला तराणा हवा होता, आणि नंतर कळलं तुला तराणा हवा होता तुझा तो कोणता तरी घराणा पुढे चालवण्यासाठी, नंतर कळलं की तुला तराणा हवा होता तुझा तो कोणता तरी घराणा पुढे चालवण्यासाठी, असं हे कुठवर चालायचं. माझं गीत तुझी चाल, माझी प्रीत आणि माझेच हाल, माझी प्रीत आणि माझेच हाल. ही कविता मी स्त्रीभ्रूण हत्येवर लिहिली आहे असं ज्यावेळेस ठाण्यामध्ये सांगितलं त्यावेळेस सगळ्यांच्या मधून कोणाचाच काही प्रतिसाद नव्हता. विठ्ठल वाघ मागे बसलेले होते, त्यांनी उभं राहून एकट्याने मोठ्याने टाळ्या वाजवायला सुरुवात केली. ते म्हणले मी आत्तापर्यंत स्त्रीभ्रूण हत्येवरली इतकी सुंदर कविता ऐकलेली नाही, प्रथमदर्शनी ऐकताना ती प्रेम कविता वाटते असं लोकांना वाटतं पण ती स्त्रीभ्रूण हत्येवरची कविता आहे. याच्यातली सगळी प्रतीकं प्रतिमा उपमा जे जे काही आहेत ते सगळं सांगीतिक आहेत म्हणून त्या संगीतातल्या लोकांना ते अधिक लवकर जातात. मुक्त छंद अजून कसा असावा त्यातला एक भाग. मुळांनी कितीही पाणी घ्यावं आणि वर वर देत राहावं
असं पानांना वाटतच असतं. मुळांनी कितीही पाणी घ्यावं आणि वर वर देत राहावं असं पानांना वाटतच असतं, पण सावली पानांचीच आहे असं म्हणून भल्या माणसांनी मुळांना दुखवायचं नसतं. सावली पानांचीच आहे असं म्हणून भल्या माणसांनी मुळांना दुखवायचं नसतं. मुळं भूगर्भातील रसाचं शोषण करतात. आपल्यातल्या शोषण या शब्दाचे संदर्भ बदलून, मुळं भूगर्भातील रसाचं शोषण करतात आपल्यातल्या शोषण या शब्दाचे संदर्भ बदलून, कारण त्यांना आभाळाला पाझर फोडायचा असतो आणि मातीशी इमान राखायचं असतं. कारण त्यांना आभाळाला पाझर फोडायचा असतो आणि मातीशी इमान राखायची. मुळंच एक जे मातीशी इमान राखून असतात ते पाणी घेतात पण पाण्याला पाडतात सुद्धा, है ना. म्हणून ते लिहिलेले मुळांच्या कवीचे दोन तुकडे शेवटी हायकूकडे येतात. हायकू काय? 17 अक्षरांचा. 17 अक्षरं असतात हायकूमध्ये. एक कविता 17 अक्षरांची, शब्दांची नाही, अक्षरं 17. बघा, पहिले 5, दुसऱ्या ओळीत 7 आणि तिसऱ्या ओळीत पुन्हा 5. माझं हायकूचं एक पुस्तक आलेलं आहे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या BA प्रथम वर्षाला काही हायकूसुद्धा अभ्यासक्रमात आहेत, आधुनिक मराठी कविता या पुस्तकामध्ये. हायकू अशा इथूनच सुरुवात करतो. पाऊस येतो, पहिली 5 अक्षरं. पाऊस येतो आभाळाला सोडून, दुसरी 7 अक्षरं, है ना. पाऊस येतो आभाळाला सोडून मातीचा होतो. हे पावसालाच जमलं ना, की वरून सोडून यायचं पण खाली मिळायचं. आम्हाला ते जमत नाही ना. पाऊस येतो आभाळाला सोडून मातीचा होतो. एक प्रेमाचा हायकू परवाही वाचला होता, मी आत्ताही पुन्हा सांगतो. किंवा मी होतो नवा. बघा काय जादू असते प्रेमामध्ये. मी होतो नवा तुलागे पाहताना, दुसरी 7 अक्षर. मी होतो नवा तुलागे पाहताना मिळते दवा. मी होतो नवा तुलागे पाहताना मिळते दवा. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नाची एक हायकू आहे, कुणाचा मळा. कुणाचा मळा ते लेकरू शोधिते साखरशाळा. कुणाचा मळा ते लेकरू शोधिते साखरशाळा. किंवा काही काही थोडंसं असं कल्पनेच्या कवितेच्या जवळ जाणारे जास्त हायकू. असे का होते, पहिली 5 अक्षरं. असे का होते भर पावसातही झाड जळते. असे का होते भर पावसातही झाड जळते. म्हणून हायकू हे 17 अक्षरांची कविता आहे आणि त्याच्यासाठी शब्दसंग्रह आपला चांगला असावा लागतो. पहिल्या 2 ओळीमध्ये यमक असो नसो, पण पहिल्या 2 ओळीच्या पलटी 3री ओळ असली पाहिजे. त्याचा अर्थ पलटी करणारी असली पाहिजे. म्हणून हायकू हा शिरीषपैने आणलेला जो प्रकार आहे तो लिहिण्यासाठी त्याला खूप रियाज करावा लागतो. शेवटी काही रियाजाशिवाय नाही आहे. कुठलीच गोष्ट रियाजाशिवाय शक्य नाही. आता हे एवढे प्रकार सांगितलेत तुम्हाला मी. आता विडंबन सांगून त्याच्यानंतर लावणीकडे येईल. विडंबनामध्ये फक्त चालीवर म्हणणे म्हणजे विडंबन नाही. अलीकडे हे झालं आहे, कोणती चाल उचलायची आणि त्या चालीवर म्हणायचं आणि त्याला विडंबन असं नाही म्हणे. त्या विडंबनापूर्वी मला ही ताई दिसते इथे, म्हणून मी त्या आई तिच्यासाठी कविता म्हणणार आहे छोटी, की मुलींसाठी आम्ही काय लिहिलं. अनेक कविता आहेत माझ्या मुलींसाठी, पण तिच्यासाठी एक 4 ओळीच्या मी लिहिल्या. तिला बघितल्यानंतर मला माझ्या मुलीची आठवण आली. ती आता तसं ते परदेशात आहे, येणार आहे नोव्हेंबरमध्ये, पण ती ताई बघितल्यानंतर मला ती समोर डोळ्यासमोर दिसली माझ्या. आणि म्हणून आताशा तिला पाहता कळाया लागले. मी काय लिहिले, आताशा तिला पाहता कळाया लागले की आपली तेजासी सलगी आहे. आताशा तिला पाहता कळाया लागले की आपली तेजासी सलगी आहे. मित्र हो भाग्यवान मी, मला एक मुलगी आहे. शेवटी काय असतं की मुली वा, लेख वाचवा, लेख शिकवा, कुणी आम्ही आदेशच सोडायला मोकळेत हो. आम्ही कधी असं म्हणतो का लेख वाचवूया, लेख शिकवूया? नाही नाही, लेख वाचवा, लेख शिकवा तुमच्या घरात, तिकडे तिकडे लेख तिकडे जन्माला येऊन तिकडेच शिकवावी. आम्हाला ती स्लोगनच तसे केलेत, झाड लावा झाड जगवा, कुणी
पाणी आडवा पाणी दुर्वा कुणी है ना दुसऱ्याने आम्ही भक्त मागे हात करू ना असं है ना आम्ही सांगायला फार खंबीर आहे तू ऐकायलाच तयार नाही है ना आम्हाला सांगायलाच फार आवडतं पण ऐकायला नाही आवडत म्हणून आपण ते स्लोगनच बदलून टाकले पाहिजे चला लेख वाचूया लेख शिकूया चला झाड लावूया झाड जगूया चला पाणी अडवूया पाणी जुरूया म्हणजे चला कवितेच्या बनात जाऊया है ना त्याच्याशिवाय होणार नाही ना त्याच्याशिवाय होईल का हे नाही होणार त्याच्याशिवाय है ना म्हणून विडंबन ठेवतो तुमच्यासमोर हे कुठल्याही राजकीय पक्षासाठी नाही त्यातल्या त्यात उदगीर म्हटल्या तर कोणासाठीच नाही कारण मला पुन्हा 250 किलोमीटरचा प्रवास करायचा काय असतं की याच्यामध्ये ठळक असावं लागतं सगळं मी प्रश्न पडतात आपल्याला काही की हे नेमकं काय असतं कुठे असतात काय असतात हे लोक निवडून गेल्यावर हे आपल्याकडे नेहमी ते चालत असतं ह्यांनी काय केलं आहे पुढे म्हणून मी एका सुंदर गाण्याचं विडंबन केलेलं ते गाणं मला सांगणार नाही मी त्या फक्त मूळ गीतकार आणि त्याच्या गायकाची क्षमा मागतो मग तुम्हाला पटकन लक्षात येईल ते अंगात विणतो माझं मस्त पाहण्या कहर भरपूरतो अंगात भिणतो माझ मस्त पाहण्या कहर पुरपुरतो विसरून भान ओढून कान्हा वाट गावाचे लावतो अनरंगीत रंगीत झेंड्या मधुनी वाद लावण्या ये बाधा हे अगळी खुर्चीची बाधा हे अगळी बाधा हे अगळी खुर्चीची बाधा हे अगळी बंद काचेच्या गाड्यांची धुळशीही उडताना आता आले दिवस ते बंद काचेच्या गाड्यांची धुळशीही उडताना वस्ती वस्ती अनवाड्यांशी उगी हात हा जोडताना हा घमघमणारा वास भिस्कीचा नकास भेटून जाई साऱ्या उन्हाळ पोरा गुपित नसेचे हाती देऊन जाई पुन्हा रंगीत रंगीत झेंड्या मधुनी वाद लावण्या हे बाधा हे अगळी खुर्चीची बाधा हे अगदी नव्या गाण्याचं तुम्हाला विडंबन ऐकलं आपण बरेचसे जुन्या पिढीतले पण लोक आहेत माझ्याही अगोदरच्या पिढीतले काही लोक आहेत म्हणून त्यांच्यासाठी हे गाणं तुम्ही ऐकलं तर आता ना कोण कोण्या पक्षात मिळत लागत नाही आत्ता आपण मत दिलं ते कुठे काय काहीच मिळत नाही आता काय करायचं पुढं हे कळत नाही आता समजा आपल्याकडे 24 आले तर आपण काय करावं हा प्रश्न मला म्हणून मी फार पूर्वीच आता बघा कवीला किती लांबची दृष्टी असते फार पूर्वी म्हणजे 2008-09 मी हे लिहून ठेवलं आहे भारत आंबेंच्या कवितेचं विडंबन केलं आहे बरेच जण लोक म्हणायचे कारण ही कविता लोकांना कळणार नाही म्हणलं ही कविता तर कळेल विडंबन कशाचं नाही कळलं तर नाही कळू द्या कविता तर कळेल की नाही भारत आंबेंचं सुंदर गाणं आहे त्या गाण्याचं हे विडंबन त्यांची क्षमा मागून मत मागशी माझ्या सख्या परी मत कसे रे कुणामे देऊ तरी मत मागसी माझ्या सख्या परी मत कसे रे कुणामे देऊ तरी मधुमागसी माझ्या सख्या परी मधुघट चिरी कामे पडती घरी हे त्यांनी लिहिलं आम्ही काय लिहिलं मत मागसी माझ्या सख्या परी मत कसे रे कुणामी देऊ तरी बाण जरी कमळाच्या द्रोणी बाण जरी कमळाच्या द्रोणी मते घातली कळा सोसोणी लाट ही पूर्वीची स्मरणी लाट ही पूर्वीची स्मरणी करीन घोष जरा धीर धरी मत मागशी माझ्या सख्या परी मत कसे रे कुणामी देऊ तरी आघाडीची बातच मोठी आघाडीची बातच मोठी उगी लागले स्वबळा पाठी खुर्ची पूजेस्तव ही कोलंटी त्यांनी काय म्हणले देव पूजेस्तव ही कोरांटी हे भारत आम्ही म्हणतात आम्ही काय म्हणतो खुर्ची पूजेस्तव ही कोलंटी मारती झाला
उशीर जरी मत मागशी माझा सख्या परी मत कसे रे कुणामी देऊ तरी मत कसे रे कु विडंबनामध्ये हे आपल्याला सांगता येत आपल्याला अगदी एका अक्षरात बदल करून सुद्धा सांगता येते विडंबनात शूर आम्ही सरकार आम्हाला काय कुणाची भीती फक्त एक अक्षर बदल ना सरदारच्या ऐवजी सरकार केले शूर आम्ही सरकार आम्हाला काय कुणाची भीती टोल गॅसन महागाईने प्राण घेतलं हाती शूर आम्ही सरकार आम्हाला काय कुणाची भीती जिंकाववा दुसऱ्याकडे म्हणतो एकदम जिंकाववा कसही घुसाव म्हणजे इकडून पडला की तिकडून येतो पुन्हा जिंकाववा कसही घुसाव हेच आम्हाला ठाव खुडून लुटाव लुटून सुटाव हेच आम्हाला ठाव सत्ते पायी घेऊ आम्ही झाडू सुद्धा हाती गोर गरीब कष्टकऱ्यांचे प्राण घेतले हाती शूर आम्ही सरकार आम्हाला काय कुणाची भीत हे झालं अरे आता लावणी म्हणला तुम्ही म्हणून लावणी पर्यावरणाची सांगतो आणि प्रार्थना शेवट करतो ही समछंदी लावणी ही विडंबन नाही ही त्या छंदामध्ये लिहिलेली आणि काय झालं होतं की किस्सा मग कविता सुचते कशी असंही असतं ना मी एकदा पर्यावरणाच्या प्रशिक्षणाला होतो आणि आमची एक टीम असते त्या टीमने काहीतरी सादर करायचं असतं तर माझ्या एक भगिनी होत्या त्या ग्रुपमध्ये आणि त्या म्हणल्या हे काय लिहिणार आहे म्हणले आता आपण परिपाठ कसा करायचा म्हणले आपल्या टीममध्ये तर म्हणले असे एक एक माणसं आहेत म्हणले हे साळेगावकर म्हणले हे तर लावण्यात लिहितात म्हणले हे काय करणार आहेत म्हणले मग ते तसं म्हणल्यावर मी म्हणलं असं मला चॅलेंज देऊ नका मग उद्याच्या परिपाठ लावणीने सुरू होणार ते म्हणले हो असं काही करू नका ते जलतज्ञ यायलेत म्हणले सगळं आपलं पर्यावरण आहे आणि तुम्ही असं काही म्हणताल तर आपलं संघ मागं पडेल बरं का आपण बाद होतो प्रशिक्षणातून म्हणलं काय नाही तुम्ही मला म्हणलात की नाही लावण्या लिहितो मी लावणीच लिहिणार आणि लावणीच म्हणणार आणि तसंच झालं ते परिपाठाला ते बाहेरचे अधिकारी आले आणि त्यांचा परिपाठ सुरू झाला माझा नंबर आला म्हणले सादर करा काय करायचं मग मी समछंदातली लावणीच म्हणली त्या ट्रेनिंगला तर ती लावणीनंतर त्याच त्या आलेल्या अधिकाऱ्यांनी पुढे महाराष्ट्रभर ही लावणी पर्यावरणासाठी म्हणावी असं परिपत्रक काढलं होतं ती लावणी अशी चराचर जुने हे प्रदूषण आले नवे उन्मादी गतीला रोकू मी कसे अंगणी तुमच्या संग राहू द्या झाडामधील गारवा पर्यावरणाला माझ्या पर्यावरणाला जीवसा लावा पर्यावरणाला जीवसा लावा पर्यावरणाला जीवसा लावा थोडे अडवून थोडे जिरविले अहो थोडे अडवून थोडे जिरविले झरे पाण्याचे केले मोकळे नेम करून आण घे तसे हो नेम करून आण घे तसे तुमची न माझी हौस पाण्याची हळूहळू पुरवा म्हणजे कोणाला आलं तर ग्लास भरून देऊ नका अर्धा ग्लास द्या आणि मागितल्यावर दुसरा ग्लास द्या पर्यावरणाला तिथेच हात लागतो पर्यावरणाला जीवसा लावा दुसरं कळव रंग जाईल बेतान वागा रंग जाईल बेतान वागा सोनेरी खुणाया मिटतील बघा लई दिसान लावली मजा हो लई दिसान लावली मजा निसर्ग माया लावून घ्याया हृदयाता जगवा पर्यावरण
माझ्या पर्यावरणाला जीवस लावा, झाडा फुलांना, डोंगर दऱ्यांना, सागर नद्यांना, आभाळ मातीला जीवस लावा। खरं म्हणजे ही लिटमस टेस्ट असते यांची, की एका पुस्तकावर बोललाय ना, अरे बघू त्याच्यात काय आहे ना। म्हणून माझं जे काय होतं, रमजान वेगळ्या अंगाने लिहितो, मी वेगळ्या अंगाने लिहितो, म्हणून माझ्या